भारतीय जनता पक्ष कर्जत यांच्या वतीने तालुक्यातील राज्य महामार्गावर आणि जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कर्जत तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था जनतेसमोर मांडण्यासाठी भारतीय जनता पक्ष कर्जत यांच्या वतीने टिळक चौक कर्जत येथे फोटो प्रदर्शन मांडण्यात आले. या प्रदर्शनाची संकल्पना आणि आयोजन भाजप सरचिटणीस राजेश भगत यांची असून या प्रदर्शनात तालुक्यातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची स्वतः पाहणी करून तेथील सद्यस्थिती कॅमेऱ्यात कैद करून जनतेसमोर मांडली आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन झाले असून जनसामान्यांनी आपल्या मनातील खदखद आणि तीव्र संताप यावेळी बोलून दाखवला आहे. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या दुरावस्थेचा निषेध नोंदवला आहे. या प्रदर्शनात नेरळ कळंब राज्यमार्ग साई मंदिर पेशवाई रोड चिंचवी कडाव मार्ग कर्जत कोंदिवडे रस्ता नेरळ ममदापूर दामत भडवळ आदी रस्त्यांचे वास्तव मांडण्यात आले असून गणपतीपूर्वी तात्पुरते खड्डे भरले जातात परंतु यावेळी तेही काम झालेले नाही. यामुळे प्रत्येक रस्त्यांवर अनेक अपघात आणि दुर्घटना घडल्याचे दिसून आले. आता या रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते. श्रीकांत हाबळे, वृत्त मराठी, कर्जत. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.